नमस्कार, मी संदीपान जोगदंड, एरिया मॅनेजर जीएसपी क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड जालना। आपण या ठिकाणी पिंपरखेडा गावामध्ये ज्या ठिकाणी PCT 410 हे बीज प्रक्रियेसाठी सोयाबीनला वापरलेलं या प्लॉटमध्ये आणि आपले शेतकरी बंधू आहेत आणि बरेचसे आता गावातली या ठिकाणी मंडळी आलेले आहे की ते रिझल्ट पाहण्यासाठी। तर तुमचे अनुभव सांगा, या ठिकाणी कसे वाटतात तुम्हाला याचे रिझल्ट PCT चे? नमस्कार, मी उमेश खराबे, मुक्का पोस्ट पिंपरखेडा, तालुका मंठा, जिल्हा जालना। ह्याच वर्षी आम्ही PCT लावलेलं आहे। याच्या अगोदर आम्ही दुसरं औषध लावत होतो पण त्याच्यात जर्मिनेशन येत नव्हतं। जर्मिनेशन आलं तरी उमणी खायची, वेगवेगळे प्रॉब्लेम यायचे, पण ह्यावर्षी आम्ही लावलं तर आम्हाला याचा एक पण प्रॉब्लेम आलेला नाही। आतापर्यंत आम्हाला इथं सल्फर हे टाकावं लागत होतं, पिवळी पड जाईल, पण आता ते काहीच होत नाही त्याचं। आता त्याचा एक फायदा आम्हाला जर्मिनेशनमध्ये झाला, दुसरा वाणूपासून वाचले आणि अजून हिरवी आहे, म्हणजे आतापर्यंत आम्हाला काही प्रॉब्लेम आला नाही। दरवर्षीपेक्षा हे वेगळंच आहे। आता आपण या ठिकाणी PCT 410 ज्या ठिकाणी लावलं त्या ठिकाणी पाहतोय, कलर जो आहे तो हिरवा जे आहे, त्याच्यानंतर संख्या जी आहे ती जास्त आहे त्यांच्या म्हणण्यानुसार, त्याच्यानंतर वाणू म्हणजे जो पैसा किंवा वाणू म्हणतात लोकल भाषेमध्ये, ते कीड या उगवण क्षमतेच्या वेळेस खाती तर ते हे नुकसान या ठिकाणी एकदम अत्यल्प आहे किंवा नाही म्हणल्यासारखंच आहे समजा। आणि बाजूला आता ज्या ठिकाणी इतर प्रोडक्टमध्ये थायमेथॉक्झम प्लेन लावलेलं आहे एका प्लॉटला, एका प्लॉटला एव्हरगोल लावलेला आहे आणि एका प्लॉटला काहीच लावलेलं नाही, तर ते तिन्ही प्लॉट आणि हा PCTचा चौथा प्लॉट असं चार प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहण्यासाठी आहेत आणि सर्वांनी आम्ही ते पाहिलेले आहेत आणि चर्चा पण केलेली आहे। तर PCT 410 याचे बीज प्रक्रियेचे रिझल्ट एकदम या ठिकाणी चांगले दिसतात, परिणाम आपण इतरच्या कॉम्पिटेटिव्ह जर पाहिले। आता या प्लॉटला आपण इतर औषध म्हणजे थायमेथॉक्झम लावलेलं प्लेन, तर इथं तुम्ही पाहू शकता जर्मिनेशन। आता तुम्हाला काय वाटतं? 50% उगलेलं आहे, आपण 100% उगले आहे। जर्मिनेशनमध्ये भरपूर फरक आहे, म्हणजे हिरवेपणामध्ये फरक आहे, संख्येमध्ये फरक आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आमचे दरवर्षी असेच प्लॉट राहायचे, ह्यावर्षी हे लावल्यामुळं त्याचा डबल फरक पडला। बरोबर, म्हणजे PCT 410 लावल्यामुळं त्यांचा प्लॉट आता बाजूलाच आहे तुम्ही पाहू शकता, नाहीतर त्यांचा असा प्लॉट राहिला असता असं म्हणणं आहे। बरोबर, आता बाजूला तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हा प्लॉट इथं जाग्यावरच आहे। आता हा प्लॉट जर तुम्ही पाहिला इथंच तर फार बदल आहे आणि पेरणी एकाच दिवशी केलेली आहे। बरोबर, पेरणी एकाच दिवशी केलेली आहे, जमीन एकसारखीच आहे आणि तुम्ही डिफरन्स पाहू शकता जर्मिनेशन संख्येचा, हिरवेपणाचा वाढीमध्ये, आणि या ठिकाणी नुकसान पण त्याला किडीचं नाही आहे समजा, वाहतूक किंवा पैशाचं नुकसान पण या ठिकाणी नाही आहे। आता हा तिसरा प्लॉट आहे, आपण या ठिकाणी आलो ज्या ठिकाणी टोकन पद्धतीने सोयाबीन लावलेले आहे आणि या ठिकाणी पेनक्लुफेन 13.28% आणि ट्रायफोकची स्ट्रोबिन हे 13.28% FS फॉर्म्युलेशन या ठिकाणी लावलेलं आहे। तर PCT आणि या प्रोडक्टमध्ये भरपूर बदल आहे या ठिकाणी रिझल्टमध्ये। तर या ठिकाणी कीटकनाशक नसल्यामुळं किडीचं नुकसान दिसतं आहे, त्याच्यानंतर हिरवेपणामध्ये बदल आहे, त्याच्यानंतर संख्येमध्ये सुद्धा जर्मिनेशनमध्ये या ठिकाणी